मी डॉक्टर अभिजित वैद्य, नॉर्मल रक्तदाब किती असावा? तो 120-80 असावा. याच्यातला जो वरचा आकडा आहे ज्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं, खालचा जो आकडा आहे त्याला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हटलं जातं. पण या दोघांना मी मराठी भाषेमध्ये प्रथमच समांतर शब्द दिलेले आहेत. सिस्टॉलिक ब्लड प्रेशरला मी आकुंचन दाब असं म्हणतो, कारण हृदय जेव्हा आकुंचन पावतं तेव्हा येणारा दाब. खालचा जो आकडा आहे ज्याला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं त्याला मी प्रसरण दाब म्हणतो, म्हणजे हृदय प्रसरण पावतं त्यावेळेला मोजला गेलेला दाब. आपला आकुंचन दाब 120 किंवा खाली असावा, प्रसरण दाब 80 किंवा खाली असावा. 140 आणि 90 वर जेव्हा याकडे जातात तेव्हा रक्तदाबाचा आजार सुरू झालाय असं निदान केलं जातं. रक्तदाब हा कृपा करून स्वतःच्या लक्षणांवरनं मोजू नकात. लक्षणं निश्चित आढळू शकतात, डोकं जड होणं, डोकं दुखणं, मानेच्या मागे दुखणं, दडदड होणं, थोडा श्वास लागणं, छाती दुखणं, आणि मग काही वेळेला जेव्हा हे सगळं पुढं जातं तेव्हा पायावर सूज येणं, अशा अनेक गोष्टी दिसू शकतात. पण 50% लोकांना कुठलीच लक्षणं आढळत नाहीत हा फार महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेतला पाहिजे. आणि मग शेवटी रक्तदाबाचं निदान कसं होणार आहे हे फक्त रक्तदाब मोजणी यंत्राच्या मदतीनं होणार आहे. मग ते मर्क्युरीचा असो, इलेक्ट्रॉनिक्सचा असो, पण ते अचूक पद्धतीने तो मोजला गेला पाहिजे. अर्थात एकदा हे निदान केलं की बऱ्याच वेळा लोकांच्या अक्षरशः छंद लागे जेव्हा अशी अवस्था होते आणि मग इलेक्ट्रॉनिक मशीन खरेदी करून दिवसातनं 4-4 वेळेला रक्तदाब मोजण्याचा उद्योग सुरू होतो. मी इथंही सांगत असतो की तसंही करू नका, कारण तुम्ही दिवसभर रक्तदाब मोजला तर वेगवेगळ्या वेळांना येणारे वेगवेगळे आकडे उलट तुमचा रक्तदाब वाढवणार आहेत. डॉक्टर सांगतील त्याच वेळेला तो पहा, आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातल्या अवयवांना इजा झाली आहे की नाही हे शोधण्यासाठी काही चाचण्यांची गरज लागते. याच्यामध्ये रक्ताच्या अनेक चाचण्या आहेत, लघवीची तपासणी आहे, कार्डिओग्राम ज्याला आपण म्हणतो, ECG ज्याला म्हणतो तो आहे, छातीचा एक्सरे आहे, इकोकार्डिओग्राफी एक अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे, सोनोग्राफी किडनीचा आकार मोजण्यासाठी एक महत्त्वाची टेस्ट आहे. या व्यतिरिक्त काही वेळेला ट्रेडमिल स्ट्रेस टेस्ट ही लागू शकते, त्यापुढे जाऊन एंजिओग्राफी लागू शकते, त्यापुढे जाऊन कधी किडनीची एंजिओग्राफी लागू शकते, आणि या व्यतिरिक्त काही न्यूक्लिअर स्कॅनच्या काही टेस्ट लागू शकतात. पण मूलभूत या चाचण्या आहेत, या एकदा करून भागत नाहीत. वर्षातनं आपल्याला याच्यातल्या काही चाचण्या वारंवार करण्याशिवाय पर्याय नसतो, आणि उलट ही नियमितता, औषधं घेण्याची नियमितता आणि आपल्या जीवनशैलीत आपण निर्धाराने केलेले बदल तुम्हाला निश्चितपणे उच्च रक्तदाबाच्या या अत्यंत महत्त्वाच्या हृदयाच्या घातघटकापासून मुक्त सुंदर निरोगी आयुष्य देऊ शकतात. धन्यवाद.